भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रामधील पहिल्या जलपर्यटनाला सुरुवात झाली आहे. आमदार नरेंद्र भोंडेकरांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हा जलपर्यटन प्रकल्प ओळखला जातो. या जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याला 182 कोटींची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून 1000 लोकांना रोजगार देखील मिळणार आहे. आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी. भंडारा जिल्ह्यातील जीवनदायी समजली जाणारी वैनगंगा नदीवर आज जलपर्यटनाला सुरुवात झालेली आहे. स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संकल्पनेतून हे जलपर्यटनाला सुरुवात झाली. तुम्ही काही निवडक प्रकल्प घेतले हातात की जेणेकरून जिल्ह्याचा हा वेगळा चेंजर पॉईंट राहणार आहे हा म्हणून? तर नक्कीच हा गोसेखुर्द हा जो होता याच्यामध्ये आम्ही सर्वे केला पाहिला तर काही आतमध्ये गेल्यानंतर जसं आता आपण आतमध्ये जर बघाल इतके चांगले पॉइंट्स आहेत आणि हा जे टीम तज्ज्ञ टीम आली होती त्या तज्ज्ञ टीमचं म्हणतो की साहेब हा गोसेखुर्द नाही हा विदर्भाचा समुद्र आहे आणि याच्यामध्ये तर सगळेच काही होऊ शकते. वर्ल्ड बेस्टचा हा इथं टुरिस्ट पॉईंट होऊ शकते. मग आम्ही तिथून सुरुवात केलं आणि त्याच्या मागे पाठपुरा कमीत कमी सीएम साहेबाकडे 3-4 मीटिंग लावलेत आणि शासनाकडे पाठपुरा केला, DPR तयार केला, सगळं झालं आणि नक्कीच त्याचा आम्हाला अभिमान वाटते की 102 कोटीचा पहिला टप्पा मंजूर झाला. प्रवीण तांडेकर, 24 तास, भंडारा.